कोपरगाव शहरामधील डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्यालयाला रयत शिक्षण संस्थेच्या सर्वोच्च कर्मवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या देणगीदारांचा सत्कार आणि उत्कृष्ट शाळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे, नामदार विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. याप्रसंगी कोपरगाव शहरातील डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्यालयाला खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उत्तर विभागामध्ये उत्कृष्ट विद्यालयाचे कर्मवीर पारितोषिक देण्यात आले. सदरचा कर्मवीर पुरस्कार नामदार आशुतोष काळे, स्कूल कमिटीच्या सदस्य पुष्पाताई काळे, प्राचार्या मंजुषा सरवसे, पर्यवेक्षक भास्कर काजळे, अरुण गोरे, अरुण बोरणारे, प्रवीण नीलकंठ, कमलेश गायकवाड, संदीप शेरेकर, दीपक टापरे, अमोल निर्मळ, उमेश पवार, रामदास गायकवाड, संभाजी आरोटे, सुनीता वाबळे, सविता चंद्रे, राहुल जाधव सेवक यांनी स्वीकारले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, व्हाईस चेअरमन अॅडव्होकेट भगीरथ शिंदे, सचिव डॉक्टर विठ्ठल शिवनकर, सहसचिव संजय नागपुरे, विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, शिवाजी तापकीर, काकासाहेब वाळंजकर, रयत शिक्षण संस्थेचे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य आदींसह रयत परिवारातले प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी याप्रसंगी हजर होते. शिक्षण संस्थेच्या धोरणानुसार डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्या मंदिर कोपरगाव सतत वाटचाल करीत आहे. ही वाटचाल करत असताना विद्यालयात चालू असलेले शालेय सहशालेय उपक्रम असतील, स्पर्धा परीक्षेचा निकाल असेल किंवा एसएससी बोर्डाचा निकाल असेल, हा सतत गुंतावत आहे आणि विद्यालय सतत प्रगती करत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून नुकत्याच सातारा येथे अण्णांच्या 63व्या पुण्यतिथी निमित्त जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात आमच्या विद्यालयाला आदर्श विद्यालय पुरस्कार प्राप्त झाला आणि हा पुरस्कार आम्हाला माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तो आम्ही आमच्या स्कूल कमिटीच्या सदस्य माननीय पुष्पाताई काळे व आमचे विद्यमान आमदार माननीय अशोक दादा काळे यांच्या समवेत स्वीकारला. विद्यालयास हे कर्मवीर पारितोषिक प्राप्त झाल्यामुळे विद्यालय खूप आनंदित आहे आणि यापुढेही विद्यालयाचा आलेख असंच उंचावत राहू. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव.